की नरेंद्र मोदी कशाला घाबरतायत, नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरतायत का, नरेंद्र मोदी खरं बाहेर येऊन घाबरतायत? भारतीय जनता पक्ष राहुलजींच सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रयत्नात अनेक दिवसापासून होत. राहुलजींनी 7 फेब्रुवारीला मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला, संसदेमध्ये अगदी पद्धतशीरपणे साधे प्रश्न विचारले की अदानीचे आणि मोदींचे संबंध काय आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना अदानीच्या विमानामध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जात होते. पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधानांच्या शाही विमानानं, शासकीय विमानातून अदानी जातात. ज्या देशामध्ये पंतप्रधानांचा दौरा होतो त्या दौऱ्यामध्ये अदानी सोबत असतात. दौरा संपला की लगेच त्या देशाचे तिथले राज्यकर्ते मोठं कॉन्ट्रॅक्ट अदानी कंपनी देतात. श्रीलंकेमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, ऑस्ट्रेलियामध्ये झालं, अनेक ठिकाणी झालं. काय हे काळबीर आहे, काय साधा लोटो आहे? साधे प्रश्न विचारले. संसदेमध्ये मोदींनी किंवा भाजपच्या एकाही खासदारांनी एका शब्दाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही. पण मग काय केलं, राहुलजींच्यावर आरोप करायला सुरुवात केली. पहिला आरोप, तुम्ही परदेशात गेला होता, काहीतरी बोलला, देशहिताचं बोलला, देशद्रोही वक्तव्य केलं. राहुलजी म्हटले ठीक आहे, माझ्यावर तुम्ही आरोप केला, मला संसदेमध्ये वेळ द्या, मी काय बोललो तो तुम्हाला सांगतो. आणि ते देशद्रोही होतं का नव्हतं किंवा काय सांगितलं सांगतो. वेळ दिला नाही. ते लोकसभेच्या अध्यक्षाला जाऊन भेटले की मला वेळ द्या, दोनदा भेटले, वेळ दिला नाही. आणि त्यातून जर राहुलजी उभे राहिले तर सगळे 350 एनडीएचे आणि भारतीय जनता पक्षाचे सरदार उभं राहून सभागृहाच्या दालनामध्ये येऊन दंगा करून एकाही काँग्रेसच्या खासदाराला बोलू दिले नाही. सत्ताधारी पक्षाने असं व्यवधान कधी आणला तर कधी आपण इतिहासात पाहिजे. राहुलजीने बोलून दिलं. पण मग आरोप काय केला की तुम्ही लंडन मध्ये काहीतरी बोला, तुमचा सदस्यत्व का रद्द करू नये? अरे लंडन मध्ये काय बोला, तिथं आपण देशाची परिस्थिती सांगण्याकरता जातो, त्यातलं काहीही गैर नव्हतं. तुम्ही ती टेप पुन्हा वाजवून बघा. पण सदस्यत्व रद्द करण्याची पाळी एकदम आहे. पुन्हा काही दिवसानंतर म्हणजे तुम्ही श्रीनगरला काहीतरी बोलला भारत जोडो यात्रेच्या समापन प्रसंगी कि ते म्हटलं की मला काही महिलांनी बगीचेने येऊन तक्रारी केली, त्याच्यावर अत्याचार झालेला आहे, काहीतरी ते भाषणामध्ये बोलून गेले. हे म्हटले कायदे बाहेर आहे, कोणाशी बोलला, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांची नावं तुम्ही सांगितले का, काय केलं, तुमचं सदस्यत्व रद्द करा. म्हणजे सदस्यत्व रद्द करायच्या मागे ही माणसं लागली होती. नेमकं त्यांच्या हातात हे 7 किंवा 13 एप्रिल 2019 लोकसभा निवडणुकीचं कोलार मधलं कर्नाटक मधलं भाषण त्यांचा उपयोग पडलं. 3 दिवसानंतर पूर्णेश मोदी नावाचा एका आमदारानं, माजी मंत्र्यानं सुरतमध्ये खटला ठोकला, एकानं पटनामध्ये ठोकला, एकानं झारखंडमध्ये खटला भरला. आणि खटला सुरू झाला. पण त्या मगाशी अशोक कुरणी सांगितल्याप्रमाणे त्या मोदीला वाटलं की न्यायाधीश काही बरोबर वाटत नाही, मग हायकोर्टाकडे घेतले, म्हणजे माझा खटला म्हणे थांबव. हायकोर्टाने लगेच थांबवलं, 11 महिने खटला थांबला, जज बदलला. आणि त्याच वेळेला अदानी प्रकरण जाहीर झालं आणि राहुलजी संसदेमध्ये बोलले. आणि लगेच उच्च न्यायालयाने खटल्याची स्थगिती उठवली. एका महिन्याभरामध्ये खटला चालू झाला आणि महिन्याभरामध्ये राहुलजीला शिक्षा झाली. काय कलम आहे? इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता हा 1860 सालचा ब्रिटिशांनी केलेला कायदा आहे. त्यामध्ये ब्रिटिश सम्राटाच्या विरुद्ध कोणी बोलू नये, एखादं भडकाऊ भाषण करू नये, केलं तर त्याच्यावर एक शिक्षा असावी म्हणून ही जी अशोकराव बोलले क्रिमिनल डिफेमेशन फौजदारी संहिताची तरतूद आहे. ही चुकीची आहे, ती काढून टाकली पाहिजे, पण आज आहे. नेमकी ती तरतूद वापरली आणि त्या आयपीसीच्या 499-500 कलमाखाली अधिकतम जी शिक्षा आहे 2 वर्षाची ती शिक्षा राहुलजींना सुनावली. या कायद्याच्या 160 वर्षाच्या इतिहासामध्ये मला माहित नाही की कुणाला आतापर्यंत 2 वर्षाची मॅक्सिमम सर्वात अधिक सजा कुणाला दिली गेली, की एखादं उदाहरण असलं तर मला माहिती नाही. पण नेमकी 2 वर्षाची शिक्षा दिली गेली. आणि त्या दिवशी आमच्या लक्षात आलं ह्या 2 वर्षाच्या शिक्षेचा आणि सदस्य निलंबित करण्याचा थेट संबंध.
लगेच दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की आपोआप राहुल गांधींची सदस्यता रद्द झाली, कारण ते कायद्यामध्ये ते तरतूद आहे, तुम्हाला शिक्षा सुनावल्या क्षणी तुमची सदस्यता जाते. आता त्यात काही मुद्दे लीगल मुद्दे आहेत की भाई राष्ट्रपतींना विचारायला पाहिजे होतं का नव्हतं वगैरे, हे कोर्टात आता ते त्याची चर्चा होईल. पण त्यामध्ये आणखीन एक कलम, IPC मध्ये भारतीय दंड संहितेमध्ये 202 जे कलम आहे त्यामध्ये असं म्हटलं की अशा प्रकारचा खटला हा कोणत्या कोर्टात चालवायचा त्याबद्दल काही नियम आहेत. आता ही घटना घडली कर्नाटकमध्ये, राहुल गांधी हे दिल्लीचे रहिवासी आहेत, मग खटला तुम्ही कर्नाटकमध्ये तरी चालवा नाही तर दिल्लीमध्ये तरी चालवतो, चालवला सुरतमध्ये. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा याचिकाकर्ता सुरतमध्ये केला असेल तर त्या न्यायाधीशाचं कर्तव्य आहे की त्यांनी प्रायमरी प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली पाहिजे कर्नाटकमध्ये आणि दिल्लीमध्ये, ती केली नाही. तो एक आणखीन एक अपीलचा मुद्दा असणार आहे. अनेक तत्वांना, अनेक कायद्याच्या कलमांना पायदळ तुळवून 2 वर्षाची शिक्षा दिली आणि राहुल यांचं सदस्यत्व रद्द केलं, तर त्याच्यावर अपील चालू आहे. पण लगेच दुसऱ्या दिवशी घर खाली करा म्हणून नोटीस दिली. कित्येक खासदार आहे की ज्यांना 5-5 वर्ष सदस्यत्व समाप्त झाल्यानंतर देखील सरकारी घरामध्ये राहायची परवानगी दिली सिलेक्टिव्ह राहुल यांच्या बाबतीत. आता अपील चाललंय, अपीला आपले वकील युक्तिवाद करतील, न्याय मिळेल. पण त्यात एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय जनता पक्ष राहुलजींचं सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रयत्नात अनेक दिवसापासून होत, त्यांचा लोकसभेमधला आवाज बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, लोकसभेमध्ये ते होते तोपर्यंत बोलू दिलं नाही, आता त्यांचं सदस्यत्व रद्द केलेलं आहे. पण एक सवाल असा उठतो की नरेंद्र मोदी कशाला घाबरतायत? नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरतायत का नरेंद्र मोदी खरं बाहेर येऊन घाबरतायत? राहुल गांधींनी जे 2 प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले, पण ते भाषण मगाशी बाळासाहेबांनी म्हटलं पण आपण निश्चितच ऐकलं पाहिजे की तुमचे आणि अडाणीचे संबंध काय, म्हणजे त्याच्या पोटात अनेक प्रश्न आहेत, उघडताना फक्त एवढंच विचारलं की तुमचे त्याचे काय संबंध आहेत. आणि दुसरा प्रश्न, ज्या हिंडनबर्ग अहवालामध्ये अधोरेखित झालेलं आहे की गौतम अडाणीचे बंधू विनोद अदानी यांच्या आधिपत्याखाली 38 बोगस बेनामी कंपन्या मॉरिशस मध्ये काम करतात, तर याला कोणी उत्तर दिलं नाही, कारण ते सगळे रेकॉर्ड आहे. आणि त्या 38 शेल कंपन्याच्या माध्यमातून, बेनामी कंपन्याच्या माध्यमातून हिंडनबर्गच्या अहवालानुसार 42,000 कोटीची गुंतवणूक झालेली आहे. राहुल गांधींनी 20,000 कोटीची गुंतवणूक झालेली असं सांगितलं. आता हे 20,000 कोटी कोणाचे आहेत, हे 20,000 कोटी आले कुठून, 20 म्हणा 42,000 कोटी म्हणा, याचं उत्तर आम्हाला पाहिजे.